दिवसाचा उत्सव खरं तर आता काही दिवसापूर्वी पार पडला आणि 10 दिवसाचा असलेला हा सार्वजनिक कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर एक सुंदर अशा मध्ये स्पर्धा या स्पर्धा ज्यांनी घेतल्या ते सन्माननीय आमचे मित्र आदरणीय अनंतभाऊ वासकर त्यांचा मित्र परिवार व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाला पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सन्माननीय जिल्हा परिषदच्या नियोजन समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय मौलेश्वर खंडाळे या मतदारसंघाला ज्यांनी खरं तर सर्वप्रथम वाङ्मयाचं तेज उभं करून दिलं आणि अनेक असलेल्या विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी खरं तर आपलं स्वतःचं कार्यकर्तृत्व उभं करून दाखवलं ते आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय प्रसन्नांना ढोके जे आता शिवसेनेचे विधानसभेचे समन्वयक आहेत त्याप्रमाणे सन्माननीय विकेजी काकडे अर्थात विवेक काकडे त्यांनी अतिशय कमी वयामध्ये ज्यांना आपल्या कारखान्याची संचालक पदाची जबाबदारी मिळाली त्याप्रमाणे आपल्या गावचे प्रथम नागरिक विकासजी भांगरे सन्माननीय सपनाताई दांगट सरपंच उमराज उपसरपंच सन्माननीय प्रदीपजी चाळक पोलीस पाटील सन्माननीय संतोषजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित या विभागाचे माजी उपतालुका प्रमुख आणि कारखान्याच्या कामकाजामध्ये ज्या कुटुंबाचं मोठं योगदान शेठबाबांच्या मागे राहिलं त्या झेंडेप्रमाणे सन्माननीय संदीपजी झेंडे सन्माननीय वायकरताई गोकडेताई काकडेताई सन्माननीय संतोषदादा उमेशजी दांगट विठ्ठलजी रासकर सन्माननीय सतीशजी काकडे ज्यांचं आताच या ठिकाणी आगमन झालंय हे शिवसेनेचे विद्यमान उपतालुका प्रमुख आपले सहकारी मित्र सन्माननीय मंगेशांना काकडे उपस्थित आनंदभाऊ रासकर यांचा सर्व मित्रपरिवार आनंदभाऊ रासकर युवा मित्रमंडळ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले माझे सर्व सहकारी पालकवर्ग आणि विशेषत्वाने पत्रकार बंधू यांचा आभी या ठिकाणी उपस्थित आहे आवर्जून सन्माननीय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खरं तर प्रास्ताविक मनोगतामध्ये आनंदभाऊंनी एक गोष्ट खूप छान सांगितली की गणेशोत्सव मंडळाची जी आजची जबाबदारी होती ती मागच्या 2 वर्षामध्ये जी ग्लानी आली होती की या करोनामुळे प्रत्येक जण शांत होता चिंतित होता आणि चिंतेतला माणूस जागा व्हावा आणि पुन्हा एकदा तो ईर्ष्येने ताकदीने उत्साहाने बाहेर पडावा म्हणून घरातल्या गणपतींना तुम्ही कशा पद्धतीने आरस करणार आहात ते आरस करण्याचं काम खरं तर अतिशय व्यवस्थापनाच्या निमित्ताने आपण साकारावं म्हणून तुम्हाला उर्जा द्यायचं काम आनंदभाऊ रासकर यांच्या मित्रबरोबर केलं मी कौतुक करतो की आज तालुक्यामध्ये कमीत कमी या स्पर्धा तुम्ही घ्या असं म्हणायचं काम जर प्रथम त्या कोणी केलं असेल तर करोडानंतर आनंदभाऊ रासकर यांनी केलं असं मला ही जी स्पर्धा ही किमतीपेक्षा तुमच्या कलेची जास्त आहे तुमच्या कलेचा काय आविष्कार आहे तुमच्या कलेने तुम्ही काय साध्य करू शकता हे निश्चितपणे त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर दाखवलेलं आहे आणि म्हणून आजच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अतिशय योग्य अशा पद्धतीचा मापदंड त्या ठिकाणी लावलेला आहे कुठल्या पद्धतीची पार्टिसिपेटी न करता ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्या चांगल्या पद्धतीच्या काम करणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थाने कौतुकाची ताप आणि त्यांना बक्षिसाची संधी देण्यात आली त्यामुळं माझ्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे बरं या कामामध्ये या कार्यामध्ये केवळ यायचं आणि जायचं असं नाही त्याला मनापासून एवढा आनंद त्याच्या मित्रपरूंना की आल्याने म्हटलं हे काय चाललंय तर मला म्हटलं मी फेटे मागतोय सर्वांना म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती सत्कर्माची भावना आहे तुम्हाला केवळ उत्साह प्रफुल्लित करायचं नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये या कामकाजाच्या निमित्ताने अतिशय आम्ही सगळे मंडळी तुमच्याबरोबर आहोत आणि ते साकल्याने आणि अतिशय जबाबदारीने आहोत हा त्याच्या पाठीमागचा हेतू त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पष्ट केलेला आहे मला आठवतं की एक काळ कदाचित मी त्यावेळेला तालुक्यामध्ये नसेल पाण्याच्या तरुणाईमध्ये प्रसन्न अण्णांनी एक महत्त्वाचा निर्णय केला विकी स्पोर्ट्स क्लब म्हणून स्थापना झाली विकी स्पोर्ट्स क्लबची स्थापना याच्यासाठीच झाली की तरुणांनी आपल्या मैदानी खेळामध्ये किंबहुना
आपल्या इंडोर आउटडोर गेम मध्ये आपल्या असल्या प्रदेशातल्या मुलांनी आपलं स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी. आणि त्यावेळेला विकी स्पोर्ट क्लबची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये खूप सारे क्रिकेटर असतील, बुद्धिबळ असतील, कॅरम असतील, असे सगळे अनेक खेळ ज्याची चर्चा मी आळेपाड्यात संपत कधी बसलो की सातत्याने ते आता ठीक आहे की आता अनेक वर्ष त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ खेळल्यानंतर मला दिसत ते विकी स्पोर्ट्स क्लबचं काम थोडंसं शांत आहे. परंतु मात्र त्याच्यामधून जे घडलेली तरुण आहे, जे घडलेली युवा पिढी आहे, ती मात्र निश्चितपणे या तालुक्यामध्ये आपापल्या पद्धतीने त्या गुणवत्तेला या तालुक्याला नेहमी पुरवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून हे युवा जी स्थापना होत असते, युवा पाठीमागं जे मंडळ स्थापन होत असतं, मधल्या काळामध्ये शरददादा युवा प्रतिष्ठान, कंबोनाथ मंगेशांना काम करतात, आनंदभाऊ काम करतात, जीवनभाऊ आमचे काम करतात, विखेभाऊ आमचं काम करतो, ही जी काम करणारी जी तुम्ही जी नेतृत्व मंडळी आहे त्याच्यामुळे पाठीमागं खऱ्या अर्थाने जी ताकद मिळते ती तरुणाईला मिळत असते. ही तरुणाईची ताकद उभी राहत असताना त्यांना त्यांच्या वेगळं व्यासपीठ मिळतं मिळतं त्यांना गुणवत्ता सिद्ध करता येते. कदाचित विचार करा, विकी स्पोर्ट सारखं जर समजा त्यांना व्यासपीठ उपलब्ध झालं नसतं तर मुलांनी कुठल्या स्पर्धा गाजवल्या असतं. मला आठवतंय तो आपला एक मुलगा गणेश काय नव्हत्याचा जाधवी जाधव, ज्यांनी जिल्ह्याला स्वतःचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. जर त्यांनी सांगितलं, मी एकदा सहज बसलो होतो, मला अण्णा बोलले बघा दादा हा आलाय ना पहिलाच बोलला षटकार मारणार, एवढं काय बोलते अण्णा. आणि तसंच घडलं, पहिला बॉल पडला डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर. मग ही काय करिश्मा आहे तर हा युवा पिढीला दिलेल्या व्यासपीठाचा करिश्मा आहे. ही ताकद ज्या वेळेला उभी राहते त्यावेळेला युवांना दिशा मिळत असेल. आजची ही दिशावर्धक असलेली स्पर्धा निश्चितपणे या सगळ्या मुला मुलींना आणि या कुटुंबांना ऊर्जा देऊन जाणारी आहे. मला खात्री आहे या कर्मचार्या कार्यक्रमामध्ये आपण सगळी मंडळी विविध कारणांनी त्रस्त झालेलो आहे. कुणाचे व्यवस्था असेल, धंदे असेल, शेती असेल, उद्योग असेल, याच्यामध्ये नाही म्हटलं तर थोडे आपल्याला दोन पावलं मागे यावी लागलेली आहे. परंतु याचा सगळ्यांचा निर्माकार पद्धतीने याचं संरक्षण करण्याची जबाबदारी फक्त विघ्न आरत्याची आहे. विघ्न आरतीचीच का 33 कोटी देवामध्ये विघ्न आरताच का, तर त्याच्याकडे ती सक्षमता आहे, तो या सगळ्या गोष्टीला आवर घालू शकतो. म्हणून त्याला मनोभावी आपण पुजलेलं आहे, बनलेलं आहे. मी सुद्धा 2006 पासून या तालुक्यामध्ये दरवर्षी तालुक्यातल्या सगळ्या वाड्या वस्त्यापासून गावापर्यंत सगळी मंडळं आटके पार पूर्ण केलेली आहेत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले, गणरायांचे आशीर्वाद मिळाले आणि या मिळालेला आशीर्वाद वाया जात नाही म्हणून या तालुक्याची आमदारकी मला घेता आली. म्हणून आपण केलेले कष्ट, आपण केलेली सेवा ही वाया जाणार नाही. कोरोना हा हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास असलेला कार्यक्रम आपल्या सर्वांना प्रेरणा देणार आहे. मी या असलेल्या आनंदभाऊ युवा प्रतिष्ठानचा मनापासून कौतुक करतो आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं, तुम्ही भाग घेतल्यावरून स्पर्धा उभी राहिली आणि अनेक लोक स्पर्धेमध्ये उतरले, यश अपयशा त्यातला एक भाग आहे, म्हणजे विजेते झाले त्यांचं मनापासून कौतुक आहे. विजेत्याच्यासाठी असतो पण तो विजेता काही ना काही वेगळेपण दाखवायचा प्रयत्न करत असतो. ते वेगळेपण आपल्या इथल्या विजेत्यांनी दाखवलं आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करतो. आपल्या सर्वांना उत्तम आयु आरोग्य लाभावं, परमेश्वराने आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण कराव्या अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने. किल्ले शिवनेरे आपला मार्ग जुन्नर तालुक्याच्या तमाम माझ्या जनतेच्या वतीने, शिवसेना परिवार जुन्नर, शिवसेना परिवार पुणे जिल्हा, सन्मान्य लोकनेते शिवाजीदादा आढळराव पाटील, तालुका प्रमुख आहेत, तालुका समर्पक या ठिकाणी बसले आहेत, मंगेशकांना अण्णा आहेत, आदरणीय हे सर्व सरपंच आणि संपूर्ण लोकप्रतिनिधी व्यासपीठ या ठिकाणी बसलेला आहे, संदीपभाऊ आहेत, आपल्या सर्वांच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना.